सायन्सकोर मैदानामध्ये अमर सर्कस सुरू होती. या सर्कशीत पशूंचा प्राण्यांचा वापर करण्यात आला. शिवाय हे प्राणी जखमी अवस्थेत आढळले. प्राण्यांचे हाल होत असल्याचं, त्यांना निर्दयतेने वागणूक दिली जात असल्याचं दिसून आल्याने पशुप्रेमी इंद्रप्रस्थ ठाकरे यांनी सीपींना याबाबत निवेदन दिलं व माहिती दिली. अमर सर्कशीचे संचालक नीरज गाढवे हे आहेत. सीपींनी घटनास्थळ पाहण्याचे आदेश दिले. तोपर्यंत सर्कस बंद करून जनावरं ट्रकमध्ये घेऊन संचालक निघाले. इंद्रप्रस्थ ठाकरे व पशुप्रेमींची टीम सायन्सकोर मैदानात गेली असता प्राणी घेऊन संचालक निघालेले त्यांना दिसले. त्यावरून पशुप्रेमींनी पुन्हा सीपींना माहिती दिली व सीपींच्या आदेशावरून शहर कोतवाली पोलिसांनी फ्रेझरपुराच्या हद्दीतून ट्रक परतवले व सायन्सकोर मैदानात आणले. पशुचिकित्सकांना बोलवून जखमी प्राण्यांची तपासणी करण्यात आली. चिकित्सकांचा रिपोर्ट जनावरं सुदृढ असल्याचा आला आहे. संचालक गाढवे यांचं घर नागपूरला केंद्रीय मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच आहे. केंद्रीय मंत्र्यांचा सीपींना फोन आला, कारवाई करू नका, त्यामुळे हे प्रकरण 24 तास लांबलं. पशुप्रेमी ठाकरे यांनी सोमवारीच तक्रार दिली होती, परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या फोनवरून FIR दाखल झाली नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी DCP सातव यांच्याकडे तपास सोपवला असता DCP सातव मंगळवारी सायंकाळी शहर कोतवाली ठाण्यात तळ ठोकून बसले. तक्रारीच्या 24 तासानंतर सर्कसच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल झाली. कलम 11(4) प्राण्यांना निर्दयतेची वागणूक 1960 कायद्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी ठाकरे यांना ही तक्रार दाखवली असता त्यामध्ये जखमी उंटाचा उल्लेख नव्हता. हा उंट तक्रारीतूनच नव्हे तर प्रत्यक्षातही गायब करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. काही पशुप्रेमींनी सर्कसच्या संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीवर देखील तळ ठोकला. सर्कसीचे संचालक गाढवे यांचं म्हणणं असं आहे की सर्कशीतील जनावरांचं मेडिकल नागपूरच्या प्रसिद्ध पशुवैद्यांकडून केलं जातं. प्राण्यांची काळजी आम्हालाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अमरावतीच्या डॉक्टरांनीही या प्राण्यांची तपासणी केली असता तो रिपोर्ट नील आला आहे. सायन्सकोर मैदानामध्ये ही सर्कस लागली होती. जिल्हा परिषदेने भाडेतत्वावर जागा दिली होती. या जागेचं 5.5 लाखांचं थकीत बिल संचालक गाढवे यांच्यावर आहे. हे बिल न चुकवताच गाढवे निघाले होते तेव्हा सायन्सकोर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केली होती. त्यानुसार 420 कलमान्वयेही गुन्हा दाखल आहे. सर्कशीच्या संचालकांनी सामान नेऊ नये म्हणून जिल्हा परिषदेने सिक्युरिटी गार्ड देखील येथे तैनात केले. जिल्हा परिषदेच्या CEO यांच्या दबावाने त्यावेळी गुन्हा दाखल झाला. पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. संचालकांनी जिल्हा परिषदेला 3 चेक दिले, ते बाउन्स झाले, तेव्हा CEO हा गुन्हा दाखल करायला लावला. सर्कशीमध्ये पूर्वापार प्राण्यांचा वापर होत असे. सर्कशीत खेळ करून त्यांच्या जीवावर सर्कस चालवत, या दरम्यान चाबूक मारून त्यांच्याकडून काम करून घेतलं जात असे. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी प्रयत्न केले व कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यानुसार अमर सर्कसमधून या प्राण्यांची सुटका होणार का? नमस्कार साहेब, माझं नाव इंद्रप्रताप ठाकरे. मी एक वन्यजीवप्रेमी आहे, प्राण्यांसाठी आणि निसर्गासाठी काम करतो. आपल्या इथे अमरावतीला एसटी महामंडळासमोर एसटी बस स्टेशनसमोर सायन्सकोर मैदान आहे. त्या सायन्सकोर मैदानावर आपल्याला माहिती आहे गेल्या 1-1.5 महिन्यापासून एक सर्कस आलेली आहे. तर ती सर्कस सध्या बंद व्यवस्थेत आहे. सर्कस डब गायला आलेली आहे, चालत नसल्यामुळे तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. लोकांचे पगार नाही आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडून भाड्याने वस्तू आणलेले त्यांचे भाड्याचे ज्यांचे त्यांच्याकडे आज काहीच पैसे नाही आहेत. त्या जमिनीचं भाडं द्यायला त्यांना त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर ऑलरेडी एक केस दाखल झालेली आहे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर त्यासोबतच त्यांच्यासोबत काही प्राणीसुद्धा आहे. काल आम्हाला संध्याकाळी असं कळलं की त्या प्राण्यांना जखमा फार मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. त्यांच्याकडे असलेले प्राणी पक्षी हे बऱ्याच दिवसापासून उपासमारीने इथे निच्चत पडलेले आहेत, वीक झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत.
आणि अस्वच्छता भरपूर आहे, त्या प्राण्यांकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे आणि हीच कारणं घेऊन त्या प्राण्यांचे फोटो घेऊन आम्ही काल संध्याकाळी 8 नंतर सिटी कोतवाली पोलीस इथे आपलं पोलीस स्टेशन इथे अमरावती इथे आलो. काल इथे आल्यानंतर आम्ही तिकडे लेखी अर्ज सादर केला. तर लेखी अर्ज सादर केल्यानंतर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रात्री 1 ते 1:30 दरम्यान पोलीस विभागाला आमचं म्हणणं पटलं. आम्ही 9 वाजतापासून सुरुवात केली, 3 ते 4 तास त्यांना पटवून द्यायला लागले. ठीक आहे, त्यानंतर 1.5 ते 2:30 हा 1 तास त्यांनी आमच्यासोबत त्या क्षेत्राचा दौरा केला, त्या क्षेत्राचा पंचनामा केला. स्पॉट पंचनाम्यामध्ये 7 घोडे, 8 कुत्रे दाल्मेशियन कुत्रे, 5 बोलणारे विदेशी जातीचे पोपट आणि 3 उंट, 3 जखमी उंट आणि हे सगळे उपाशी प्राणी भेटले. त्याच्यासोबतच तिथे असणारी माणसंही भेटली, ज्या माणसांनी जबानी दिलेली आहे त्या जबानीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे आपल्या आमच्या समोर स्पॉट पंचनाम्यातही साहेबांनी त्या गोष्टींची नोंद केलेली आहे की त्यांचा मालक त्यांनाच पैसे देत नसल्यामुळे तिथे लोकांनाच खायचा प्रॉब्लेम आहे, तर जनावरांना द्यायला त्यांच्यापाशी काहीही नाही. जनावर कित्येक दिवसापासून उपाशी. आपण जर त्या स्पॉटवर गेलो तर तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, पाणी नाही आहे आणि अस्वच्छता भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्राणी जखमी आणि उपाशी जर तसे राहिले तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या विचारानेच आम्ही अमरावतीतले सगळे वन्यजीवप्रेमी एकत्र झालो आणि पोलीस विभागाकडे मदतीसाठी आलो. काल रात्री त्यांनी आम्हाला सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला मदत करतो आहे. आणि काल त्यांनी आम्हाला जी मदत केली, स्पॉट पंचनामेही केला, ते पाहून आम्हाला खात्री पडली की आमचे प्रयत्न आणि पोलिसांचं सहकार्य एका पॉझिटिव्ह डायरेक्शनने चाललेलं आहे. पण माफ करा साहेब, सकाळ जशी उघडली, ठीक आहे, सकाळ उघडल्यानंतर मी स्वतः तिथे सायन्स कोरला गेलो. सकाळी 9 वाजतापासून मी तिथे पाहतो आहे. आपल्याच विभागाचे काही कर्मचारी तिथे गेले, त्यांचं बरोबर आहे, त्या भागाची माहिती काढायला ते गेले. मी त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडून कळलं की आज सामान्य जातं आहे, प्राणीही जातं आहे. वास्तविक पाहता काय आम्हाला असं कळलं होतं की साहेबांनी काल आलेल्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांना सेक्शन 149 नोटीस देण्यात येत आहे, त्यानुसार ते कुठलं सामानही हलू शकत नाहीत आणि प्राणीही हलू शकत नाही. ठीक आहे, आणि आज असं कळलं की ते प्राणी हलवत आहेत आणि प्राणी हलवत आहेत म्हटल्यावर आम्ही सकाळपासून पुन्हा इकडे आलो. सकाळपासून पुन्हा इथे आल्यावर उपस्थित कर्मचारी अधिकारी जे होते त्यांनी सांगितलं याच्यावर FIR दाखल होऊ शकत नाही. माफ करा साहेब, आपल्या कायद्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण काय दाद मागू शकतो आणि FIR दाखल न होण्याचं कुठलंच कारण नाही. ठीक आहे, आम्ही वारंवार विनवणी करूनसुद्धा साहेबांनी आम्हाला सहकार्य न केल्यामुळे आम्हाला SCP आपले पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सातव साहेबांकडे जावं लागलं आणि त्यांच्याकडून आम्हाला CP भाविस्कर साहेबांकडे जावं लागलं. भाविस्कर साहेबांकडे गेल्यावर भाविस्कर साहेबांनी आमच्या समक्ष इथल्या ठाणेदारांना फोन करून FIR दाखल करून घेण्यासाठी सांगितलं. ते सगळं झाल्यावरही आम्ही इथं आल्यावर त्या दुर्दैवाची बाब अशी, FIR दाखल करून घ्यायला इथे व्यक्तीच नाही. ठीक आहे, म्हणजे आज आपले पंतप्रधान जे डिजिटल इंडियाची हे करतात, ठीक आहे, की सगळं ऑनलाईन होत आहे आणि ऑफलाईन व्हायला इथे माणूसच नाही. मग आम्ही 12:00, 1:00, 2:00, 3:00, 4:00, 5:00, 6:00 वाजले तरी आमचं कार्यवाही व्हायला हे नाही, FIR झालीच नाही. मग शेवटी आम्हाला कलेक्टर साहेबांकडे जावं लागलं. अजूनही आमचे काही कर्मचारी मित्रमंडळी वन्यजीवप्रेमी कलेक्टर साहेबांच्या भेटीसाठी तिथे उभे आहे, मीटिंग असल्यामुळे ते तिथे बसलेले आहेत. त्यांनी असं आम्हाला सांगितलं, कलेक्टर साहेब आम्हाला आदेश दिले तर आम्ही करू. साहेब, FIR दाखल करायला कुठे असं लिहिलं आहे की पहिले मेडिकल वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे. FIR दाखल करूनही वैद्यकीय तपासणी करू शकतो. आणि आज आलेला अहवाल, ठीक आहे, वैद्यकीय तपासणीचा अहवालही मला मिळालेला नाही आहे. उद्या मी अर्ज करतो, ठीक आहे, नियमानुसार मी जातो आहे साहेब. ठीक आहे, आज त्यांनी म्हटलं त्याच्यात त्यांना उंट भेटले नाही, काल आम्ही जखमी उंटाचं घेऊन आलो. ठीक आहे, तिथे आमच्याही काही मित्रमंडळी गेले असताना वैद्यकीय तपासणी आम्हाला सामील होऊ दिलेलं नाही, पण आमच्या सगळ्या मित्रांनी घेतलेले फोटो व्हिडिओज आजचेही आहेत, कालचेही आहेत. उंट नेत इथून हलवताना नेणारे ट्रकही आमच्याकडे सगळ्या नंबर्सही आहेत साहेब, पुरावे सगळेच आहेत. मग आमचं एवढंच म्हणणं आहे, सामान्य माणसाने विश्वास कुणावर ठेवायचा साहेब, जर यंत्रणा अशी वागत असेल तर. म्हणजे आज जर शहरातले उंट गायब होत असतील तर लहान मुलं आहेत आणि बाया आहेत, यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? बस आमचा एवढाच प्रश्न आहे. रात्री आपले लेखी तक्रार दिली, तक्रार का क्या हुआ? साहेब, लेखी तक्रार दिली काल रात्री. लेखी तक्रार दिल्यावर आमच्याकडे त्याची झेरॉक्स प्रत आहे, त्यांनी रिसिव्ह केल्यानंतर ती जी OC आहे आमच्याकडे, ठीक आहे, त्याच्यावर वेळ आहे, ती कॉपी आपल्याला पुनर्क्षा आम्ही दाखवू शकतो. ती दिल्यानंतरही अजूनही संध्याकाळची आता 6:30-7:30 होत आहे, ठीक आहे, तर या वेळेलासुद्धा अजूनसुद्धा FIR आता आलेला आहे आणि तो FIR आमच्यावर लादण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून तो FIR आम्ही अजून स्वीकारलेला नाही, कारण त्यात उंटाचा उल्लेखच नाही साहेब. आणि त्यांच्याचकडे जुने परवाचे 1 तारखेपर्यंतचे, ठीक आहे, असे रिपोर्ट आहेत, यात उंटाचा उल्लेख आहे. हा
आज आमच्याकडे जे फोटो आहेत सकाळचे त्याच्यात उमटं आहे. कालचे आमचे सगळ्यांसमक्ष गेलेले व्हिडिओ आणि फोटो त्याच्यात उमटं आहे. साहेब मग हा जो हेराफेरीचा प्रकार आहे हा स्पष्ट जाणवतो. त्यामुळे तो एफ आय आर अजून आम्ही घेतलेला नाही. आता आम्ही अजून आपले सरकार या आपल्या गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन आम्ही पुढचे आमचे प्रयत्न चालूच ठेवणार. जोपर्यंत पोलीस काय असं काय नाही, आप जे समिती के अधीन काम कर रहे हो, समिती ब्लॅकलिस्टेड आहे साहेब. अशा बरं ठीक आहे साहेब, ती समिती ब्लॅकलिस्टेड आहे तर त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. ठीक आहे, आम्ही आमचं काम बंद करतो. सुप्रीम कोर्टाने खारिज केलं म्हणून असं माहीत पडलं साहेब. आम्हाला लेखी त्यांनी द्यावं आणि मग आम्हाला त्यांनी कसं सांगावं. नाही, आपण जे तक्रार दिली आहे ज्यांच्या म्हणजे सरकारच्या संचालकाच्या विरोधात, त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे जवळ की त्यांच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने खारिज केलेलं आहे. कोणते ॲनिमल काय हे आहे जे विषय आहे साहेब. आता पहा, त्यांच्याकडे जे ॲनिमल्स आहेत ठीक आहे, आम्ही त्यांना हे नाही म्हणतो की त्यांच्याकडे वन्य वाईल्ड ॲनिमल्स आहेत, म्हणजे रानावनातले प्राणी आहेत. त्यांच्याकडे जे प्राणी आहेत साहेब ते जखमी आहेत, उपाशी आहेत. ठीक आहे, त्याचा पंचनामा लोकांची जबानी काल आपण इथल्याच विभागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या समक्ष घेतलेली आहे साहेब. मग उपाशी प्राण्याची काहीच हे नाही का, जखमी प्राण्याचं काहीच महत्त्व नाही का. ॲनिमल क्रुएल्टी प्रिव्हेंशन ॲक्ट नावाचाही कायदा आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही आलेलो. आम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट वापरलाच नाही, त्याची डिमांड केलेली आहे. असं माहीत पडलं की केंद्रीय मंत्रींनी फोन वगैरे केला पोलीस आयुक्तांना काय काय. पीपल्स फॉर ॲनिमल्स ही एक संस्था आहे जी आपल्या भारतात काम करते आणि केंद्रीय महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री सुश्री मनेकाजी गांधीजी या बाबतीत नेहमीच सहकार्याची भूमिका निभावतात हे सगळ्या देशाला माहिती. त्यांनी यासाठी आज माहिती घेतलेली आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य दाखवलेलं आहे. त्यांच्या संस्थेचे श्री आशिष गोस्वामी वर्ध्याहून आलेले आहे आणि कायदेशीर प्रती आमच्या ठीक आहे.